मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापुरात महापूर आलाय. परिणामी हजारो लोक अनेक दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकलेत. परंतु अद्याप या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात प्रशासनानं दिरंगाई केली आहे. तसेच बचाव करण्यासाठी बोटींची संख्याही कमी असल्यानं हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकून पडलेत. त्यामुळे सरकारने तात्काळ मूलभूत गरजा पूरग्रस्तांना पुरवाव्यात असं मत माजी शिक्षण मंत्री आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय. ते परतूर इथं बोलत होते. पाहूयात. एवढं घडलं नसेल असं अभूतपूर्व संकट सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेलं आहे. ते दृश्य बघत असताना अतिशय काळीज फाटतं. इतकं वाईट दृश्य जनावरांच्या बद्दलचं. जवळजवळ 30-35 लोकांच्या वर लोक मृत्युमुखी पडलेत. आज त्यांना खाण्यापिण्याच्या दृष्टिकोनातून प्रचंड अडचणी आहेत. लोक हेलिकॉप्टरमधून टाकलेले पॅकेट्स कशा स्वरूपाने घेत आहेत ते चित्र बघून अत्यंत प्रगत असलेला आपला महाराष्ट्राचा हा भाग आहे. परंतु आज जे संकट पुरामुळे निर्माण झालेलं आहे मला वाटतं हे अतिशय भयानक असं संकट आहे. आणि अशा वेळेस आपण सगळ्या महाराष्ट्र ला त्या ठिकाणी सांगली आणि कोल्हापूरच्या बरोबर आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या संवेदना बरोबर आहेत. जे काही सरकार या ठिकाणी करतं आहे मला वाटतं ते फार तुटपुंज आहे. अतिशय तुटपुंज आहे. अशा धर्माने असो माझं मत आहे की असा म्हणजे जे दिसतंय आज की अक्षरशः पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेल्यामुळे त्या लोकांच्या घरातलं सर्वच पाण्याखाली गेलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की याच्यात फार मोठ्या पद्धतीनं कार्य करणं आवश्यक आहे. नुसत्या तांदूळ आणि गहू देऊन चालणार नाही.